तुम्हाला इंट्रोवरून समजलंच असेल की आजची आपली रेसिपी आहे मॅक अँड चीज, म्हणजे मॅक्रोनी आणि चीज रेसिपी. अजून थोडंही टाइम वेस्ट न करता पटकन जाणून घेऊया कशी बनवायची आहे मॅक अँड चीज रेसिपी. सुजाता मामाई रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. अशाच टेस्टी आणि होममेड रेसिपी करता मामाई रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी इथे एक डीप बॉटम कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 1.5 लिटर पाणी घातलं आहे आणि पाणी थोडं गरम झालं की आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडं तेल घालायचं आहे आणि पाणी छान उकळून घ्यायचं आहे. पाणी एकदा गरम झालं व्यवस्थित की याच्यामध्ये आपण एल्बो पास्ता असतो तो घालायचा आहे. हे अराउंड 150 ग्रॅम्स आहे, तर हे घालून आपल्याला हे आता पास्ता आहे हा आपल्याला 90% कुक करायचं आहे. आपण पाण्यामध्ये तेल याच्याकरता घातलं आहे कारण हे एकमेकाला स्टिक नाही व्हायला पाहिजे, कारण हे स्टाची असतं एकदम आणि याला स्वतःची टेस्ट पण नसते, त्याच्यामुळे आपण याच्यात मीठ घातलं आहे. 1-5 ते 7 मिनटानंतर आपल्याला एकदा चेक करायचं आहे की मॅक्रोनीज या जे एल्बो पास्ता आहेत ते कुक झाले आहेत का. तर आपण एकदा नाईफच्या हेल्पने कट करून बघायचं. हे इझिली कट होतं आहे म्हणजे हे 90% डन झालं आहे, खूप जास्त शिजलं नाही आहे आणि अनकुक पण नाही आहे, तर हे परफेक्ट आहे. तर आपण आता हे स्ट्रेन करून घेऊया. हे जे पाणी आहे हे आपल्याला टाकायचं नाही आहे, याच्यातलं आपण थोडं पाणी यूज करणार आहोत. तर हे आपण आता स्ट्रेन करून घ्यायचं आहे आणि हे मॅक्रोनी वेगळं ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण याचा सॉस करायला घेऊया. सॉस करता आपण इथे एक पॅन घेतला आहे, याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून बटर घ्यायचं आहे, सॉल्टेड बटर घ्यायचं आहे. आणि बटर थोडंसं मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत गार्लिक, म्हणजे लसूण ग्रेट केलेली, आणि ती आपल्याला परतून घ्यायची आहे. आपल्याला याचा कलर नाही चेंज करायचं आहे, बटरचं पण नाही आणि गार्लिकचं पण नाही, याला फक्त याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटानंतर गार्लिक ह्याच्यामध्ये छान परतलं गेलं आहे, तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मैदा. आणि मैदा आपल्याला फक्त 20 ग्रॅम घालायचा आहे आणि हा फक्त मैदा घ्यायचा, आपल्याला गव्हाचं पीठ वगैरे घ्यायला जाऊ नका कारण हा व्हाईट सॉस पास्ता आहे, तर याच्यामध्ये व्हाईट सॉस लागतो आणि त्याच्याकरता आपल्याला मैदाच वापरायचा आहे. मैदा या बटर आणि गार्लिकमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मैदा पण थोडं परतून त्याचा कच्चा जो स्मेल असतो पिठाचा तो पण जायला पाहिजे, त्याच्याकरता हे आपल्याला 1-2 ते 3 मिनटं बटरमध्ये परतून घ्यायचं आहे. एकदा हे छान परतून झालं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत दूध. 1 कप दूध घालायचं आहे आपल्याला, रूम टेम्परेचरवरचं दूध घालायचं आहे. दूध ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला हे कंटिन्युअस स्टर करायचं आहे कारण हे जसं जसं गरम होत जाणार दूध तसं तसं हे पेस्ट थिक होत जाणार आणि त्याच्याकरता हे आपल्याला कंटिन्युअस स्टर करायचं आहे. हे कंटिन्युअस स्टर करून याची थिकनेस आपल्याला वाढवायची आहे. तर तुम्ही बघू शकता हे दूध हळूहळू घट्ट होत आहे. तर इथे आपला व्हाईट सॉस रेडी आहे, तर याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत चीज घालणार आहोत. चीज तुम्ही तुमच्या घरी जे अवेलेबल असेल ते घालू शकता. मी इथे डाईस चीज घेतलं आहे अमूलचं, ज्याच्यामध्ये मोझरेला चीज आणि चेडार चीज ह्याचं मिश्रण असतं, पण तुम्ही प्रोसेस चीज, चीज क्यूब्स, स्लाइस चीज काही घालू शकता याच्यामध्ये तुकडे करून आणि ते मग याच्यामध्ये मेल्ट होणार. तर हे आता व्यवस्थित मेल्ट झालं आहे चीज याच्यामध्ये, तर आपण जे बॉईल करून ठेवलेलं आहे पास्ता आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर जसं तुम्हाला रेसिपीचं नाव माहिती आहे मॅक अँड चीज, म्हणजे खूप चीज आणि खूप मॅक्रोनी, या दोन्ही इन्ग्रेडियंट्सनी ही रेसिपी बनते. तर आपण हे मिक्स करून घेऊया. हे एकदम क्रीमी झालं आहे आणि थोडं आता मला वाटत असेल की घट्ट झालं आहे, तर जे आपण बॉईल केलेलं पाणी ठेवलं होतं मॅक्रोनीज या एल्बो पास्ताचे बॉईल करून ठेवलं होतं ते जे पाणी आहे त्यातलं आपण याच्यामध्ये थोडं घालणार आहे, तो हे अजून थोडं लिक्विडी होणार आहे आणि त्याच्यामध्ये स्टार्च असतं, त्याच्याकरता हे पाणी वापरा, हे टाकू नका. तर तुम्हाला जेवढं पाहिजे, तुम्हाला जेवढं क्रीमी करायचं असेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. एकदा मिक्स करून घेतलं की आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मिक्स्ड हर्ब्स. तुमच्या टेस्टच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात तुम्ही, पाहिजे तर याच्यामध्ये चिली फ्लेक्स पण घालू शकतात, पेपर पावडर पण घालू शकतात, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ही मॅक्रोनी चीजची रेसिपी आहे ती करू शकतात. तर मी इथे फक्त मिक्स्ड हर्ब्स घातले आहेत कारण चीजचाच फ्लेवर एवढा छान येतो याला की आपल्याला कमीत कमी त्याच्यामध्ये स्पायसिंग करायचं असतं. तर हे आता रेडी आहे आपलं. आता याचा पुढचा प्रोसेस आपण करणार आहोत बेकिंगचा. तर इथे मी एक बेकिंग ट्रे घेतली आहे आणि जे आपण मॅक्रोनीज बनवले आहेत ते याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि याला एकदम लेयर करून घेणार आहे, व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करायचं आहे.
आता याच्यावर जाणार आहे अजून चीज, जे चीज मी मगाशी घातलं आहे तसेच चीज याच्यावर एक लेयर करायची आहे. इव्हनली स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावर. आणि किती घालायचं आहे याला लिमिट नाही आहे, जेवढं तुम्हाला चीज आवडतं तेवढं तुम्ही चीज घालू शकता. तर एकदा हे चीज घालून झालं की याच्यामध्ये आपण थोडं स्पाईस परत स्प्रिंकल करणार आहोत. आणि आता आपण हे बेक करणार आहोत. अवन 180 डिग्रीजला प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला 20 मिनिट्स बेक करायचं आहे. तर आपण 20 मिनिट्स वाट पाहूया, त्याच्यानंतर बघू की आपलं मॅक्रोनी कसं होतं आहे. तर 20 मिनिट्सनंतर आपलं एकदम क्रीमी ज्युसी चीजी मॅक्रोनी पास्ता रेडी आहे. मॅक अँड चीज ज्याला आपण म्हणतो, खूप फेवरेट रेसिपी आहे, मुलांचीच नाही मोठ्यांची पण, एकदम क्रीमी आणि ज्युसी आणि चीजी असते. तर ही रेसिपी नक्की करा. आणि याला असा एक क्रस्ट येतो आणि त्याच्याने ही खूप सुंदर दिसतं. तर मी तुम्हाला काढून दाखवते की कशी याची लेयर असते, ती एकदम थिक आणि क्रीमी. तर तुम्ही बघू शकता किती चीजी आहे आणि ही खायला खूप टेस्टी लागते, भारी लागते, पार्टी आयटम आहे. किड्स तर या मुलं या तर यांना खूप एन्जॉय करतात. तर ही रेसिपी नक्की करा आणि मला सांगा कशी बनली आहे रेसिपी. क्रीमी आणि चीजी मॅक अँड चीज रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलला नवीन असाल तर मामा आई रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत कीप कुकिंग.